जानेवारी रोजी संपूर्ण देशात कोरोनावर मात देण्यासाठी कोरोना लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. तसेच त्याच अनुषंगाने तुमसरमध्ये सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाचे शुभारंभ करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाचे 5 नंबर वॉर्ड हा लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन बालबुदे यांनी सुसज्ज केला असून येथे कोरोना लस देण्याचा शुभारंभ करण्यात आला. सर्वच आरोग्य विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना लस पहिल्या टप्प्यात देण्यात येणार असल्याचे डॉक्टर बालबुदे यांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालयात 500 लसींचा डोस प्राप्त झाला असून आज पहिल्या दिवशी 100 कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. आठवड्यातून 3 दिवस दवाखान्यात लसीकरणासाठी ठरवून देण्यात आले आहे. माझं हे सर्वांचं म्हणणं आहे की ही जी लस आहे ही अतिशय सेफ आहे. याने काही साईड इफेक्ट्स जे काही कोणी प्रोपोगंडा वगैरे बॅड प्रोपोगंडा पण ऐकलं असेल मीडियामध्ये वगैरे कुठे तसा कोणताही परिणाम. आज सकाळपासून जवळजवळ 30 लोकांना आम्ही लस लावले. एकाही माणसाला एकाही स्त्रीला कसलाही कोणताही दुष्परिणाम दिसून आलेला नाही. आम्ही सर्वांनी ही लस आधी प्रथम घेतली आहे आणि आम्ही आपण सर्वांसमोर उभे आहोत तेव्हा ही लस आमचं सर्वांचं मत आहे की सर्वांनी प्रत्येकाने ही लस घ्यावी आणि जे काही अफवा आपल्या कानावर आले असतील त्यावर बिलकुल लक्ष देऊ नये आणि ही लस जी आपण आपल्याकडे आलेली आहे ही अतिशय सेफ आहे आणि हे घेण्यास आपण कसलेही लस सगळ्यांनाच आपण शासनाच्या वतीने देणार आहेत की आता प्रथमच आपण कर्मचारी आणि त्यांची सुरुवात झाली आहे त्यानंतर प्रत्येकाला आपण हे टप्प्याटप्प्याने लस देण्याचं ठरवलेलं आहे. आता हा जो पहिला टप्पा आहे याच्यामध्ये डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्समध्ये काम करणारे कर्मचारी यांना लस दिल्या जाणार आहे. पुढच्या टप्प्यामध्ये 50 वर्षाच्या वरचे जे माणसं आहेत जवळ 30 करोड जनतेला ती लस देण्यात येईल. 50 वर्षाच्या वर आणि ज्यांना काही हार्ट डिसीज आहे ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत ज्यांना काही किडनीचा आजार आहे असे लोक ज्यांना कोमॉर्बिडिटी म्हणतो आपण आतापर्यंत जेवढ्या लोकांना लस दिली कोणाला अजूनपर्यंत काही झालेला नाही कसलाही त्रास झालेला नाही म्हणजे कोणत्या प्रकारचा काही धोका असा नाही बिलकुल नाही. साधारण त्रास होण्याची शक्यता आहे साधारण पण आतापर्यंत आम्हाला कोणताही दुष्परिणाम याचा आढळला नाही. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या तुमसरला किती कोरोना बाधितांना आपण हे करत आहोत लसीकरण आज पहिल्या दिवशी आपण 100 लोकांना लसीकरण करणार आहोत. पूर्णपणे कोटा जो आपल्याला होता तो आलेला आहे सगळं लस उपलब्ध झालेली आहे. आज किती लोकांना आपण आज 100 लोकांना आपण लस देणार आहोत. आतापर्यंत 30 लोकांना देऊन झालेली आहे. सायंकाळपर्यंत 100 लोकांना आणि उद्यापासून कंटिन्यू सुरू राहील. उद्यापासून नाही आपल्याला आठवड्याचे 3 दिवस दिलेले आहेत सोमवार बुधवार आणि गुरुवार. 3 दिवसामध्ये आपल्याकडनं लसीकरण कंटिन्यू सुरू आहे म्हणजे 1200 ते 1300 लोक आपल्या तालुक्यात आहेत आपल्या लिस्टनुसार तेवढ्या लोकांना आपल्याला वॅक्सिनेशन करायचं. आपल्याकडे आता कोरोना बाधित लोकांची संख्या 6 आहे सध्या भरती आहे.